भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यकारिणी सदस्य माननीय रविकांत साळुंके यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर घेऊन जपली सामाजिक बांधिलकी. भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यकारिणी सदस्य माननीय रविकांत साळुंके यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर हनुमान मंदिर गणेशनगर मलेवाड येथे घेण्यात आले. यावेळी न्याप नेत्र रुग्णालयाकडून डोळ्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी 55 रुग्णांनी लाभ घेतला. यावेळी बोलताना ते म्हणाले, आज भारतीय जनता पार्टीचे मिरज तालुक्यातील धरणीचे कार्यकर्ते आणि पंचायत राज समितीचे जिल्ह्याचे अध्यक्ष रविकांत साळुंके यांच्या वाढदिवसानिमित्त आज मल्लेवाडी पीएससी आरोग्यवर्धिनी केंद्राच्या वतीनं आत्ता जे आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे त्याचं उद्घाटन आमचे नेते दीपकबाबा शिंदे यांच्या हस्ते आत्ता संपन्न झालं आहे. गेले अनेक वर्ष रविकांत हा आपल्या पूर्व भागात सर्वत्र अत्यंत तडफदारपणे आणि नागरिकांच्या प्रश्नासाठी सातत्यानं संघर्ष करणारा असा कार्यकर्ता आहे आणि त्याच्या वाढदिवसानिमित्त आज आरोग्य तपासणी शिबिर, नेत्र तपासणी शिबिर लायन स्नॅपच्या वतीनं यावेळी दीपक बाबा शिंदे म्हैसाळकर, भालचंद्र साठे, विजय पाटील, परशुराम नागरगोजे, राजकुमारी सौरभ कांबळे, भाजपचे युवा नेते युवराज शिंदे उपस्थित होते. त्याचबरोबर मल्लेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी व आशावर्कर यांचे यावेळी विशेष सहकार्य लाभले अशी माहिती एसटीएन मराठीचे मालगाव प्रतिनिधी ऋषिकेश कोरे यांनी दिली. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.